प्रत्येक यशस्वी माणसाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो असं म्हणतात मग ती आई असते बहीण असते किंवा पत्नी असते खेड तालुक्यातील अशाच एका शेतकऱ्याच्या यशामागे त्याच्या पत्नीचा हात आहे फुलांची शेती करून हा शेतकरी तब्बल पस्तीस लाखांचा टर्न ओव्हर करतो पाहुयात त्याची काय आहे शेती चैत्राले यांनी ग्रीनहाऊस बांधून कार्निशियनची शेती म्हणजेच फुलांची शेती करण्याची शक्कल तिच्या पती शिवाजीकडला सांगितली पतीने आणि सासरच्या मंडळींनी देखील ही संकल्पना लक्षात घेऊन दहा एकर शेतीमधील दहा गुंट्यात ग्रीनहाऊस उभं केलं त्यातच कार्निशियन शेतीला लागणारी माती रासायनिक खते जमिनीचं परीक्षण हे सगळं करून घेतलं जवळपास चौतीस लाखात हे ग्रीन हाऊस उभं करून यामध्ये जमिनीची मशागत फुलांना लागणारी माती ग्रीन हाऊसचा स्ट्रक्चर आणि इतर खर्च मिळून ग्रीन हाऊस उभं केलं मग काय त्यानंतर मशागत केलेल्या मातीमध्ये रासायनिक आणि कृत्रिम खतांचा वापर करण्यात आला त्यानंतर यामध्ये सर्वत्र गुलाब आणि इतर प्रजातीच्या फुलांची रोपटे लावण्यात आली मग काय रोज या फुलांची काळजी घ्यायला सुरुवात झाली आणि मग काय बघता बघता सर्व शेतामध्ये फुलांचा सुगंध दरवळायला लागला सगळ्यांना की आपण ग्रीनहाऊस बांधावा त्यानंतर माझे दीर सासू सासरे व मिस्टरांच्या सहमतीने आम्ही ग्रीनहाऊस बांधायचं ठरवलं त्यानंतर ग्रीनहाऊस बांधायचा निर्णय झाला आमचा आणि त्यासाठी आम्हाला लागणारा खर्च आहे ते आम्हाला कृषी अधिकाऱ्यांनीकडून पण थोडेसे हे भेटलेले अनुदान मार्गदर्शन पण भेटलेले आणि त्यासाठी आम्हाला आता पोली हाऊस बांधायसाठी आम्हाला लागणारा खर्च जो होता तो पण आम्हाला चौतीस लाख रुपये झालेला आहे आणि दहा लाख रुपये आम्हाला त्याच्यातलं अनुदान भेट भेटलेलं आहे सरकारकडून फुलांची तोडणी झाल्यानंतर त्यांना व्यवस्थित करून त्यांची बांधणी केली जाते घरातील सर्व मंडळी एकत्रित बसून हे काम पद्धतीने करतात मग पॅकिंग केलेले फुलं घेऊन मोठ्या शहरांमध्ये जातात या फुलांना देखील चांगली मागणी आहे ते पंधरा रुपयांपर्यंत एक फुल विकलं जातं ग्रीन हाऊस आणि सर्व लागणारा खर्च चौतीस लाख रुपये जरी असला तरी तो हळूहळू लवकरच नफ्यात रूपांतर होताना पाहायला मिळतोय आमच्या मजुरीवर एका रुपया खर्च होत नसल्यामुळं आमचं प्रॉफिट हे खूप पटीने वाढलेलं आहे आणि खूप पटीने वाढत असताना कुटुंबियांची चांगल्या पद्धतीची पॅकिंग असो किंवा फुलांची काढणी असो फवारणी असो ड्रिंचिंग शावरिंग ह्या सर्व प्रकारांमध्ये मदत होते आणि मदत झाल्यामुळं मला मजुरीवर आम्हाला मजुरीवर मजुरी खर्च करावा लागत नाही आणि खर्च न केल्यामुळं प्रॉफिट हा जो पूर्ण शेतातला जो प्रॉफिट आहे हा खूप पटीने माझा आमचा वाढलेला आहे आणि वाढत असताना आमचा असा मानस आहे पुढं भविष्यात जाऊन आम्ही सर्वजण मिळून हे एक ते दीड एकरपर्यंत याची क्षेत्र वाढवणार आहोत आता सध्या माझ्याकडं आमच्याकडं दहा गुंठे गुलाब व दहा गुंठे कारणेशी येणे याचा ये टर्न ओव्हर पंचवीस तीस लाखापर्यंत वर्षाचा व्हायला पाहिजे असं अपेक्षित आहे बाजारात चढ उतार असल्यामुळं पंचवीस तीस लाख नाही झाला तरी वीस बावीस लाख रुपये वर्षाचा खर तर शेती करणं सध्या अवघडच काम आहे मात्र शेतीत देखील कुटुंबाची साथ असेल आणि नवनवीन तंत्रज्ञान माहिती असेल तर एक नक्कीच वेगळी शेती ठरवू शकते या बाबतीत मात्र दुमत नाही त्यामुळे निराश न होता आजच नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून शेतीच्या मातीचं परीक्षण करून वेगळं पीक घेता येऊ शकतं का हे ठरवावं आणि कड कुटुंबातील शेतकऱ्यासारखं आदर्श निर्माण करावं इतकंच પ્રતિનિધિ મોહન દુબઈ દિનમાન ન્યુઝ પિંપરી ચિંસવાડ